आज आपण रामशेठ ठाकूर इंग्लिश मेडिकल स्कूल ज्युनियर कॉलेज कामोटी येथे आपण आलेलो आहोत. रयत विज्ञान प्रदर्शन 2022 आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि याच्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले सायंटिस्ट प्रज्ञेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून काही माहिती विज्ञान प्रदर्शनाची जाणून घेऊया. सर, पहिल्यापण या ठिकाणी आपलं स्वागत या ठिकाणी मुलाटीमध्ये. सर, काय सांगाल एकंदरीत आपण विज्ञान प्रदर्शन भरलेलं कशा पद्धतीने मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना करणार आहात? माझा ॲक्च्युली उद्देश हेच होता की आता जे स्पेस इंडस्ट्री आहे जी फ्युचर इंडस्ट्री आहे, आतापर्यंत आपल्याकडे IT एरा चालू होता, तर आता पुढचा एरा असणार आहे तो स्पेस इंडस्ट्रीचा असणार. तर मग मुलांना या स्पेस इंडस्ट्रीमध्ये कसं आपलं योगदान देत आहे, त्यासाठी काय करिअर आहे किंवा कसं काय पाथवेज आहे हे गाईड करायचं काम मी करत होतो. आणि हेच मी आज मी स्टुडंट्सना सांगितलं की तुम्ही रिसर्च पेपर रायटिंग किंवा तुम्ही जे काही नवीन नवीन गोष्टी करताय, जे काही एक्सपेरिमेंट्स करताय, जर ते युनिक असतील तर त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, कारण डॉक्युमेंटेशन केल्यावरती ते तुमच्या नावाने होतात आणि त्याच्यामुळे मग ते जे डॉक्युमेंटेशन होते त्यांची जी इम्पॉर्टन्स आहे, जसं की आपण एखादी जमीन विकत घेतली आहे तर त्याचं डॉक्युमेंटेशन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट एक आयडेंटिफिकेशन राहतो की ही जी जमीन आहे ती ह्या माणसाच्या नावावरती. तसंच जर काही रिसर्च वर्क असेल किंवा काही नवीन आयडियाज असतील ह्याचं डॉक्युमेंटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट जे पुढे जे काही त्याच्या रिलेटेड जे काही ॲप्लिकेशन्स होतील त्या ॲप्लिकेशन्सला त्या पर्टिक्युलर पर्सनला त्याची जी काही फंडिंग असेल ती प्रोव्हाइड आहे. सो एक असं अर्निंग सोर्स पण होईल आणि सोबत रिसर्च पण होईल. आत्ता आपल्याकडे रिसर्च खूप कमी होत आहे, तर मी सगळ्यांना हेच बोलू की रिसर्चकडे वळा, रिसर्च करा आणि रिसर्चमधनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करा. तर आता ह्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलेलं काय वाटते कारण ते सर्व विद्यार्थ्यांनी कसं कसं प्रोजेक्ट केलेलं? खूप छान प्रदर्शन आहे. लिटरली IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सपासनं सगळे सेन्सर्स यूज केलेले, छोटे छोटे सेन्सर्स यूज केलेले आहेत. प्लस आपल्या जे काही दररोजचे घटक आहेत म्हणजे ॲक्सिडेंट्स असतील किंवा वीज बचत असेल असे काही प्रॉब्लेम्स लक्षात ठेवून ह्या मुलांनी खूप सुंदर असे प्रयोग केलेले आहेत आणि ह्याच प्रयोगांना पुढेही ॲप्लिकेशनमध्ये मदत मिळावी आणि त्यांना पुढे अजून इन्स्पिरेशन मिळावं हेच मी सांगेन की हे अजून पुढे झालं काय. अजून विद्यार्थ्यांना पुढील संदेश आपण काय देऊ शकता सायंटिस्टच्या दृष्टिकोनातून? ज्यांना कोणा सायन्समध्ये यायचं असेल त्यांनी फर्स्ट थिंग तर मॅथ्सकडे लक्ष द्या. मॅथमॅटिक्स हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, पण सोबतच तुमची जी क्युरियोसिटी आहे, जी तुमची उत्सुकता आहे ही मारून देऊ नका. जरी तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडनं आईवडिलांकडनं जरी उत्तरं भेटत नसतील तर आता तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन्स आहेत, तर तुम्ही गुगलद्वारा किंवा यूट्यूबद्वारा ते शोधायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमची जी क्युरियोसिटी आहे ती पूर्ण होईल व त्याच्यातनं तुम्हाला नवीन आयडियाज क्रिएट होतील. जर तुम्ही आगरी समाजातून या ठिकाणी आलेले ते सायंटिस्ट म्हणून खरोखर आहे की अभिमान आम्हाला वाटतं की आपला आगरी समाजातील व्यक्ती या ठिकाणी प्रदेश मात्र सायंटिस्ट म्हणून या ठिकाणी येते. तर कशा पद्धतीने आपण या क्षेत्राकडे वळणार, आपण काय सांगतो? पहिलेपासूनच मला सायन्समध्ये खूप आवड होती की छोटे छोटे एक्सपेरिमेंट, जशा त्या मुलांनी छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत त्या एक्सपेरिमेंट्समध्ये पहिल्यापासूनच मला आवड होती. पण 6वीला असताना माझ्या इथे उंबरडा येथे एक एक्झिबिशन लागला होता ज्याच्यामध्ये टेलिस्कोप्स वगैरे केले होते आणि त्यातनं मी फर्स्ट टाईम सॅटर्न हा प्लॅनेट बघितला होता आणि ते बघितल्यानंतर माझं पूर्ण अटेन्शन ॲस्ट्रॉनॉमीकडे वळलं, खगोलशास्त्राकडे वळलं आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की मला जर काही करायचं आहे फ्युचरमध्ये तर ते स्पेस सायन्समध्येच करायचं आहे. तर ते करता करता मग पुढे त्या टायमाला माझ्याकडे ना मोबाईल होता ना दुसरा काही सोर्स होता आणि आपल्याकडे त्या क्षेत्रातली एवढी माहिती देणाराही कोणी नव्हतं. तर स्ट्रगल झाला खूप जास्त की गाईड मिळवण्यामध्ये वगैरे. पण आत्ता मी असं बोलेन की आत्ताच्या मुलांकडे ती ऑपॉर्च्युनिटी आहे की खूप सारं डेटा गुगलवरती अवेलेबल आहे, त्याच्याने ते त्या सगळ्याचं युटिलायझेशन करून ते पुढे आपला मार्ग याच्यात करू शकतो. कशा पद्धतीने तुमचं शिक्षण कुठे झालं आणि कशा पद्धतीने तुमचा प्रवास हा कसा सांगायला? माझं 10वीपर्यंतचं शिक्षण कार्मेल हायस्कूल पेंड इथं झालं आणि 11वी 12वीचं माझं प्रायव्हेट हायस्कूल पेंड इथंच झालं. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, बॅचलर्स माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे, जे पुणे युनिव्हर्सिटीमधल्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा इथे माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. आता मी मास्टर्स प्लस PhDसाठी मी ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी USला जातो आहे या डिसेंबरला. शेवटचा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा आपण त्याला काय सांगाल, काय कशा प्रकारे सल्ला देऊ शकता? आपली क्युरियोसिटी अशीच ठेवा, नेहमी नवीन नवीन प्रयोग करत राहा आणि नवीन प्रयोग करायला घाबरू नका आणि जे काही तुमच्या मनामध्ये आयडियाज असतील पेपरवरती उतरवा आणि त्याला इम्प्लिमेंट करायला ट्राय करा. थँक्यू.